आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी देशातली कोरोनाबाधितांची संख्या एक लाख अडतीस हजारांच्या वर राज्यातली रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या पार अमरावती जिल्ह्यात कोविड एकोणीस जनजागृतीची डिजिटल मोहीम देशभरात ईदचा सण साधेपणानं साजरा आणि नागपूरसह विदर्भात उन्हाचा तडाखा कायम देशात काल कोरोनाचे सहा हजार नऊशे सत्त्याहत्तर नवे रुग्ण आढळून आले तर एकशे चौपन्न जणांचा मृत्यू झाला आतापर्यंत एक लाख अडतीस हजार आठशे पंचेचाळीस नागरिक कोरोनाबाधित झाले तर मृतांची संख्या चार हजार एकवीसवर पोचली आहे सध्या सत्याहत्तर हजार एकशे तीन रुग्ण उपचार घेत असून सत्तावन्न हजार सातशे वीस रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त एक हजार सहाशे पस्तीस रुग्ण महाराष्ट्रातले असून त्यापाठोपाठ गुजरात प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक आहे राज्यात काल आणखी तीन हजार एक्केचाळीस रुग्णांना कोरोनाचं निदान झालं असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पन्नास हजार दोनशे एकतीस इतकी झाली आहे राज्यात काल एक हजार एकशे शहाण्णव कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं आतापर्यंत चौदा हजार सहाशे रुग्ण बरे झाले आहे तर सध्या तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली नागप्रात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णसंख्या चारशे सव्वीसवर पोहोचली आहे आज आणखी सहा रुग्णांची भर पडली असून एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे आज एकशे दोन कोरोना संशयित व्यक्ती आढळले असून आतापर्यंत दोन हजार चारशे त्रेचाळीस संशयितांना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानं सुट्टी देण्यात आली आहे आतापर्यंत तीनशे छप्पन्न रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे दरम्यान अकोला इथं रुग्णसंख्या चारशेच्या वर गेली आहे ऐकूया सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आज अकोला शहराची कोविड बाधितांची रुग्णसंख्या चारशे चा आकडा त्यांनी पार केलेला आहे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण चारशे सहा झाले असून यात मय चोवीस डिस्चार्ज झालेले रुग्ण दोनशे एक्कावन्न असून आज अखेर स्वरोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण एकशे एकतीस रुग्ण आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे अकोला बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या जळका भडंग गावात पुण्याहून आलखा कोरोनाबाधित युवकाचे कुटुंबीय हो, आणि संपर्कात आलेले असे मिळून सात रुग्ण एकाच वेळी कोरोनाबाधित आढळले आहे त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या चौवेचाळीस झाली असून त्यापैकी सव्वीस जण बरे झाले आहे पंधरा जणांवर उपचार सुरू आहे तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे अमरावती शहरामध्ये आज अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे त्यामध्ये पाच पुरुष चार महिला एक तीन वर्षाची आणि एक तीन महिन्यांची बालिका यांचा समावेश आहे तीन महिन्याची बालिका ही ताजनगर अमरावती इथं यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं ओरिसा इथले नऊ मजूर तर चिखली इथं गुजरातमधील सहा मजूर अडकले होते दोन महिन्यांपासून त्यांच्या जाण्याची कुठलीच व्यवस्था होत नसताना स्थानिक शेठ भगवानदास अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट रिसोड यांच्या पुढाकारानं त्यांना गावी पाठवण्यात आलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात काल दोन रुग्णांची नोंद झाली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकवीसवर पोचली आहे संपूर्ण जग कोरोना या वैश्विक संकटाचा सामना करत असताना अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोझरी आणि संस्थेत सक्रियपणे कार्यरत असलेली राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रभर कोविड एकोणीस जनजागृती डिजिटल मोहीम अंतर्गत कोरोनाच्याविषयी लोकांमधील समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी गुगल फॉर्मचा वापर करून जनतेला घर बसल्या या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे या उपक्रमात कोरोना या रोगाविषयी आपण कसं सतर्क रहावं त्यावर आधारित असलेली प्रश्नमंजुषा लोकांना सोडवावी लागते जेणेकरून ती सोडवत असताना आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना कशी करावी लागते याचं ज्ञान आपोआप प्राप्त होतं प्रश्नमंजुषा पूर्ण सोडवल्यानंतर आपल्या नावाचं डिजिटल प्रमाणपत्र तयार होतं ते डिजिटल प्रमाणपत्र सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या ईमेलवर पाठवलं जातं आतापर्यंत दोन हजारांच्या वर, वर नागरिकांनी या लिंकवरून कोविड एकोणीसचं प्रमाणपत्र प्राप्त केलं हा उपक्रम तीस एप्रिलपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आला होता आज या डिजिटल जनजागृतीच्या उपक्रमाला नागरिकांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी मंत्रालयीन विभागांच्या संसदीय स्थायी समित्यांच्या नियमित बैठका सुरू व्हाव्यात यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या केलेल्या तयारीचा आढावा घेतला अशा बैठका सुरू करण्याची शक्यता बैठका सुरू झाल्यावर त्यासाठीचे नियम याविषयी यावेळी चर्चा झाली या बैठका सुरू झाल्या तर बैठकीला येणाऱ्या सदस्यांची संख्या कमीत कमी असावी यावरही बैठकीत चर्चा झाली संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी हे या बैठकीला उपस्थित होते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली दोन महिने बंद असलेली विमानसेवा सुरू झाल्यानं आपल्या घरी परतण्यासाठी उत्सुक असलेल्या देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहा मुंबई विमानतळाच्या टर्मिनल दोनवरून आज एकूण पन्नास विमानं उड्डाण करणार असून पन्नास विमानं उतरतील अशी माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोरोनामुळे रखडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता देशभरात तीन हजारऐवजी पंधरा हजार केंद्रांवर होणार आहा येत्या एक ते पंधरा जुलै दरम्यान या परीक्षा होतील अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नवी दिल्ली इथं दिली, दिली। परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय सुरक्षित अंतराचं पालन करण्याच्या दृष्टीनं घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत ईद हा प्रेम शांती बंधुत्व आणि सौहार्दाचा सण आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे ईदमुळे दया आणि परोपकाराची भावना वाढीला लागते असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं ईदच्या सणानिमित्त आपल्यातली करुणा बंधुत्व आणि सलोख्याची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर ईदचा सण सर्वांच्या आयुष्यात शांती आणि सुख आणेल असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहा दरम्यान राज्यभरात आज ईदचा सण उत्साहात पण पन साधेपणानं साजरा होत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं याबाबत केलेल्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे बहुतेक ठिकाणी ईदची नमाज घरीच अदा केली जात आहे अंतराच्या नियमाचं पालन करावं असं आवाहनही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी केलं आहा कोरोनापासून बचावासाठी सर्वच धर्मियांचे सण घरातच साजरे जात आहे या जबाबदारीचं भान नागपूरसह विदर्भातील मुस्लिम बांधवांनीही जपलं मुस्लिम बांधवांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन न करता ईद घरीच साजरी केली महाराष्ट्रात काम करायचं असेल तर उत्तर प्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशच्या विस्थापित मजुरांना परत पाठवण्यापूर्वी संबंधित राज्यांनी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घेणं आवश्यक असल्याची भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केली होती या त्यांच्या भूमिकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं ही गोष्ट राज्य सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवी तसंच परराज्यातून येणाऱ्या मजुरांची स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद व्हायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणारा दूरध्वनी क्ल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात महाराष्ट्राच्या एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकानं नाशिकहून एकाला अटक केली आहे चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्याला अटक केल्याचं एटीएसनं सांगितलं उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलानं दिलेल्या माहितीवरून एटीएसनं ही कारवाई करत आरोपीला कृती दलाच्या हवाली कलि याआधी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या मुंबई देणाऱ्याला मुंबईत चुनाभट्टी इथून अटक करण्यात आली होती नागप्रात उन्हाचा तडाखा कायम असून आज सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीत उच्चांकी तापमानाची नोंद होत असून पारा शेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर गिता नागपूरपाठोपाठ चंद्रपूर इथं शेहेचाळीस पूर्णांक आठ तर वर्धा आणि अमरावती इथं शेहेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमान तापमानाची नोंद आज झाली विदर्भातील नागपूर चंद्रपूर आणि अकोला इथं येत्या सत्तावीस तारखेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उष्णतेपासून बचाव करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे या ठिकाणी अत्याधिक उष्मा जाणवणार असून वृद्ध आणि बालकांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान विभागानं यवतमाळ वर्धा गोंदिया आणि अमरावती इथं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे इथं लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आहे या व्यतिरिक्त आठवडाभर हवामान शुष्क राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशातली कोरोनाबाधितांची संख्या एक लाख अडतीस हजारांच्या वर राज्यातली रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या पार अमरावती जिल्ह्यात कोविड एकोणीस जनजागृतीची डिजिटल मोहीम देशभरात ईदचा सण साधेपणानं साजरा आणि नागपूरसह विदर्भात उन्हाचा तडाखा कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार